प्रिया काय सांगशील, तू आज एमपीएससी थ्रू उपनिरीक्षक झालेली आहे, कशी मेहनत तुने केलेली आणि इतर विद्यार्थ्यांना काय आदर्श देणार तू? मेहनत माझ्या मते जो एमपीएससी करतो तो प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो, फक्त आपल्याला त्यांच्यापेक्षा थोडीशी वाटचाल करावी लागते आणि सातत्य परिश्रम या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. मे बी माझ्यातही होतं आणि माझ्यासोबत जे 649 लोक होते त्या सर्वांमध्ये सातत्य होतं. मी फक्त जे पुढे एमपीएससी करणार असतील त्यांना एकच संदेश देईल की सातत्य सोडू नका. घरची परिस्थिती अशी सिच्युएशन येतात की आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि वाटतं की नाही आता संपलं, याच्या पुढे आपण एमपीएससी करायची नाही. पण ज्या दिवशी तेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा तू खडबडून उठलेला असं, त्या दिवशी आपण यशाचं शिखर नक्कीच गाठतो. कारण ती सेम सिच्युएशन माझ्यासोबत येऊन गेली. मी एकदा डगमगली होती पण माझा भाऊ, माझे मित्र, माझं टीचर लोक यांचा सर्वांचा सपोर्ट होता. त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या आशीर्वादाने मी आज पीएसआय झाली. आज प्रिया पाटीलची पीएसआय प्रिया प्रकाश पाटील झाली आहे. तुम्हालाही हे यश लवकर मिळावं ही सर्वांच्या मी प्रार्थना करेल आणि तुम्ही फक्त संयम ठेवा आणि अभ्यास करत. भविष्यात तुझं काय स्वप्न आहे, काय होण्याचं स्वप्न याच्या पलीकडे आता? नाही, माझं ऍक्च्युली स्वप्न पीएसआय व्हावं हेच होतं. कारण पीएसआय जरी लोकांना वाटत असलं की ग्रुप बीचं पद आहे, पण काही गोष्टी अशा असतात की मला लोकांमध्ये राहायला आवडतं. आणि तुम्ही पाहिलंच असेल की गावातले लोक किती आलेले होते. कारण पीएसआय हा जो माणूस असतो ना तो लोकांशी कनेक्टेड असतो. बाकी डीवायएसपी ते उच्च पद आहे, खरंच खूप उच्च आहे, पण जेव्हा तुम्ही लोकांना विचाराल त्यांना पीएसआय माहिती असतं, डीवायएसपी कोण आहे हे माहिती नसतं. कारण त्यांचं पहिलं काम करणारा पीएसआय असतो आणि मला लोकांमध्ये राहायचं होतं. हां, नशिबाने पुढे प्रयत्न साथ दिली तर नक्कीच मला पुढे जायला आवडेल. पण सध्यापुरती तरी माझा फुलस्टॉप पीएसआय वर, फुलस्टॉप पेक्षा स्वल्प विराम माझा पीएसआय वर आहे. नंतरचं वाक्य मी पुढे बघूया नशिबाच्या साठी. महत्वाचं